सविस्तर बातम्याला सुरुवात करूयात। अभिनेते किरण मानेंना मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यावरून सध्या महाराष्ट्रात वाद निर्माण झालाय। यावर मानेंना साम टीव्हीने साताऱ्यात गाठलं आणि त्यांची एक्सक्लुसिव्ह प्रतिक्रिया जाणून घेतली। मला मालिकेतून का काढलं याचं कोणतेही कारण मला सांगितलं गेलं नाही। चॅनल आणि निर्माते कोणीच मला फोन केला नाही, मला थेट काढून टाकलं, माझी बाजू मांडण्याची संधी मला दिली नाही असा गंभीर आरोप मानेंनी केलाय। त्यांच्याशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी। का काढलं गेलं याचं कारण मला सांगितलं गेलेलं नाही। मी नंतर चॅनलमधल्या एका चॅनलमध्ये नोकरी करणाऱ्या माझ्या एका मित्राला फोन केला, त्यानं सांगितलं की एका महिलेनं तक्रार केली, राजकीय पोस्ट तू करतो हे कारण आहे। म्हटलं बर, हे कारण आहे कळल्यानंतर मात्र मी याच्या विरोधात लढा देणार आहे, कारण मी कुठलंही गैरवर्तन केलेलं नसताना, मी प्रॉडक्शन हाऊसला आणि चॅनलला सगळं सहकार्य केलेलं असताना ही कारवाई करताना किमान चॅनलच्या लोकांनी आणि प्रॉडक्शन हाऊसची माझ्यावर जे आरोप झाले त्या आरोपांविषयी माझ्याशी बोलायला हवं होतं। मला न बोलता असं काढून टाकणं हे अत्यंत चुकीचं आहे। माझी बाजू मला मांडायची संधीच तुम्ही दिली नाही। आता तुम्हाला वाटेल की किरण माने चॅनलशी का बोलतो, किरण माने मीडियाशी का बोलतो, तर तुम्ही संधी दिलीच नाही मला माझं म्हणणं मांडायची, तर ही संधी का दिली नाही। दुसरी गोष्ट, मी राजकीय पोस्ट करतो म्हणून जर तुम्ही, ही झुंडशाही आहे, ही दडपशाही आहे, म्हणजे तुम्ही काय बोलायचं याच्यावर सुद्धा आता ते नियंत्रण ठेवणार आहेत। सामान्य माणसांनी याचा विचार केला पाहिजे, हे माझ्यापर्यंत आलं आहे, मी तुमच्यासारखा तळागाळातला माणूस आहे, मी सर्वसाधारण घरातला माणूस आहे, मी मध्यमवर्गीय घरातला माणूस आहे, मी शेतकरी कुटुंबातला आहे, मी वारकरी कुटुंबातला आहे, आणि माझ्यावर जर हे अशी वेळ येत असेल तर ती तुमच्यावरही येऊ शकते। तुम्ही कुणावरही टीका करायची नाही असं होऊ शकतं। मी ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो त्यावेळी मी काँग्रेस सरकारवर टीका करणाऱ्या एकांकिका केल्यात, राजीव गांधींवर टीका करणाऱ्या एकांकिका केल्यात, पण त्यावेळी आम्हाला कोणी आढळलं नव्हतं, काँग्रेसचे नेतेही आमची पाठ थोपटायचे। पण आज मग हे काय झालं आहे, आज हे असं का झालं की नाही तुम्ही आमच्या विरोधात बोलायचं नाही, बोलला ना बघ तुला कसं काढून टाकलं ते। म्हणजे तुम्ही विखार बघाल तर तुम्ही कित्येक लोकांच्या माझ्या कमेंट्सवर जाऊन बघा की कसं तुला काढलं, कसं तुला आता कसं भिकेला लागलास, अशा कमेंट्स येतात, त्या मी जपून ठेवल्यात, कारण मी भिकेला लागणाऱ्यातला नाही, हा तुकाराम महाराजांचा भक्त आहे, वारकरी पंथातला आहे बेटे हो, हा विठू माऊलीचा भक्त आहे, आणि हा पुरोगामी विचार घेतला आहे, शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवराय ज्या विचारसरणीनं तुकाराम महाराजांची गाथा बुडवली, ज्या विचारसरणीनं तुकाराम महाराजांना त्रास दिला, ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिला आहे, ज्या विचारसरणीनं शिवरायांच्या राज्याभिषेकाला नकार दिला, तीच विचारसरणी जर मला त्रास देत असेल तर मी गप्प बसणार नाही। त्यांनी खूप मोठा त्रास सहन केला आहे, मी खूप किरकोळ माणूस आहे याच्यापुढे, पण मी हा लढा देणार। लोक माझ्या पाठीशी आता खूप उभे राहत आहेत, ते उभे नाहीत राहिले तरीही मी एकटा लढेन, पण लोकांनी विचार करायचा की आज या कलाकाराविषयी तुम्ही भूमिका घेतली नाही तर तुमच्या घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीवर अन्याय होत राहील आणि तुम्ही काही बोलू शकणार नाही। आजच उभे राहा, आजच ही वृत्ती ठेचून काढा, सगळे माझ्या पाठीशी उभे राहा ही मी विनंती करत नाही। तुम्हाला वाटलं तुमचा सत्सविवेक बुद्धी तुम्हाला सांगत असली तर बरा, नाहीतर मी माझा लढा द्यायला समर्थ आहे आणि मी तो देत राहणार। माझ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध मी आवाज उठवत राहणार, पण लक्षात ठेवा, आज उद्या केव्हाही ही वेळ तुमच्या घरातल्या व्यक्तीवर येऊ शकते। आणि तुम्ही जे आत्ता सांगितलं की तुमच्याबद्दल एवढा जो आत्ता तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल, आता सोशल मीडियामध्ये एक चळवळ उभी राहते तुम्ही बघताय, आणि त्याच पद्धतीनं आज राजकीय वर्तुळातनं सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळते। अगदीच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असतील किंवा काँग्रेस नेते सचिन सावंत आहेत, मध्यंतर काल परवा शरद पवार आहेत, त्यांच्यासुद्धा नावाची चर्चा होती की ज्यांनी तुम्हाला फोन करून तुमच्याबद्दल विचारपूस केली किंवा काय झालं नेमकं विचारलं, ही एक चळवळ उभी राहते असं वाटतंय आपल्याला। ही चळवळ जर उभी राहत असली तर खूप चांगली घटना आहे महाराष्ट्रात, महाराष्ट्र जागा होतोय, आणि राजकीय तुम्ही जी नावं घेतलीत ही लोक यातले पुरोगामी विचारांचे लोक आहेत, त्या सगळ्यांचे मला फोन आले, आणि कुणीही मला राजकीय फायद्यासाठी फोन केला नाही, त्यांना एका व्यक्तीवर झालेला अन्याय सहन होत नाही। मला एक तर एका मोठ्या पक्षाचे प्रवक्ते मला म्हणाले की एखाद्या भाजपचा एखादा विचार मांडणारा एखादा नट असता आणि त्याच्यावर अशी कारवाई झाली असती तरीही आम्ही त्याच्या बाजूने उभे राहिलो असतो, असं नाही की तुम्ही अमुक एक विचारांचे आहात आणि अमुक एका पक्षाची, आणि माझी तुम्ही पोस्ट बघाल तर मी कुठल्याही एका पक्षाची बाजू घेतलेली नाही। मी तुम्ही पोस्ट बघाल तर मी माणूस म्हणून अनेक राजकारणी नेत्यांवर पोस्ट केलेले आहेत, चांगले त्यांची चांगली बाजू, शरद पवारांच्यावर माझ्या पोस्ट आहेत, अटल बिहारी वाजपेयींवर माझी पोस्ट आहे, माझी पोस्ट सोनिया गांधींवर आहे, माझी पोस्ट राहुल गांधींवर आहे, उद्धव ठाकरेंना मी लिहिलेलं पत्र खूप व्हायरल झालं होतं, आणि मी अशा अनेक राजकीय नेत्यांवर वेगळ्या पद्धतीने लिहितो, त्यांच्यातल्या माणसावर लिहितो, मी कधी राजकीय कमेंट किंवा कोणाची तरी तळी उचलायची म्हणून कुठलीही पोस्ट केलेली नाही।
त्यामुळे मला त्यांचे फोन आलेत आणि फोन येत आहेत. पवार साहेबांचा नाही फोन आला, पण बाकी त्यांचे फोन आलेले आहेत आणि पवार साहेबांच्या पक्षातून बऱ्याच जणांचे फोन आलेले आहेत, बऱ्याच पक्षांमधून फोन आलेले आहेत, पण ते माणूस म्हणून आलेले आहेत. माझ्यावर झालेले अन्याय आणि ही झुंडशाही आहे, मला परत एकदा सांगायचं, ही झुंडशाही आहे, ही दडपशाही आहे. आत्ताच आवाज उठवा, नाहीतर तुमचा आवाज दाबला जाईल, बंद केला जाईल. हे बघा, सत्ता कुणाचीही येवो, उद्या काँग्रेसची सत्ता आली, राष्ट्रवादीची सत्ता आली, मनसेची सत्ता आली, कुठलीही तृणमूल काँग्रेसची सत्ता आली, कुणाचीही सत्ता आली, तर आम्हाला त्याच्यावर त्यांना जाब विचारता यावा, तो अधिकार आमच्याकडे असावा. सत्ताधाऱ्यांना जाब विचारलं नाही तर तो नागरिक कसा, सजग नागरिक? राजकारण हे तुमच्या जगण्यापासून अलिप्त नाही. आज तुम्ही इथे, तुम्ही सगळे माझ्या मागे इथपर्यंत आलात पत्रकार लोक, तुम्ही गाडीत पेट्रोल टाकलं असेल, त्या पेट्रोलचा दर राजकारणी राजकारण ठरवतं. तुमचे डाळ पीठ मीठ सगळ्या गोष्टीचे दर राजकारण ठरवतं. तुमच्या आईवडिलांना तुम्ही जी औषधं घेता, हॉस्पिटलचा खर्च करता, हे राजकारण. तुमचं राजकारणाकडे लक्ष नसलं ना तर ही वेळ येते की आपल्याला महागाईवरही बोलता येत नाही, बेरोजगारीवरही बोलता येत नाही, महिलांवर होणाऱ्या अत्याचारवरही बोलता येत नाही, आपल्याला कशावरच बोलता येत नाही.